मंद्रूप पोलीस हद्दीतील बेकायदेशीरपणे चालू असलेल्या डान्स बार आम्रपाली बुरगुंडा पुष्पक महाराजा यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी वीरभद्र महिला मंडळाच्या माध्यमातून वेळोवेळी तक्रारी अर्ज देऊनही अद्यापपर्यंत चौकशी होऊन कारवाई न झाल्याप्रकरणी वीरभद्र महिला मंडळाच्या अध्यक्षा संगीता विराजदार या जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारासमोर आंदोलन करत आहेत. यावेळी माहिती देताना त्या म्हणाल्या की वरील सर्व अवैध कामास वेळीच प्रतिबंध करण्यात यावा, अन्यथा या सर्व अनागोंदी कारभारास पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा भक्कम पाठिंबा असल्याचे समजण्यात येईल व पुढील कारवाई होईपर्यंत उपोषण चालूच राहील असा इशारा यावेळी संगीता बिराजदार यांनी दिला आहे. आहे किंवा नाही त्यांचं रद्द करण्यात यावं म्हणून मी जे निवेदन दिले आहे 3 महिना 2 3 महिन्यापासून आतापर्यंत कुठलाही कारवाई झालं नाही. आज 8 दिवस झाले तरी मी पुनम गेटला आम्ही आंदोलन घेतलं, इशारा दिले, हे दिले, सगळं बोलले आहेत, बंद करतोय करतो. आतापर्यंत कुठल्याही पोलिसांचं रिप्ले आलं नाही की बाबा आम्ही कारवाई केले, तुम्ही उठा किंवा असं बसा असले कुठलीही भाषा नाही. काय सांगू इच्छिता तुम्ही? आम्हाला बंद करण्यात यावं, दुसरा काही पर्याय नाही. लिगली असेल त्याला ठेवा म्हणा. आणि दुसरे विषय टायमिंग किती आहे, जे जे परमिशन आहे त्या परमिशन टायमिंगपर्यंत 12 साडेबारा ते 12 3 ते किंवा 6 किती त्यांचे परमिशन नियम आहे त्या नियमाप्रमाणे चालू राहावं. नियमाचे पुढं जे गेलं तर आम्हाला कारवाई करून बंद करण्यात येऊ. जोपर्यंत कारवाई करत नाही, बंद करत नाही, तोपर्यंत कारवाई करत नाही, तोपर्यंत आम्ही इथं उठणार नाही. कारवाई जर केलं तर फक्त आम्हाला कारवाई केलं म्हणून जर समाज जेव्हा नोटीस दिलं तर त्याच्यावर आम्ही उठणार नाही. जोपर्यंत सगळं बंद होते तोपर्यंत इथून आम्ही उठणार नाही. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.